शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत। महाराष्ट्र माझा। नमस्कार, मी श्रावणी राणे, महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। स्वच्छता अभियानात सेंट जॉर्ज हॉस्पिटल पहिले। केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत सुंदर भारत अंतर्गत स्वच्छता अभियान चालवले जात आहे। त्यात मुंबई महानगरपालिकेने सर्वेक्षण स्वच्छता अभियान मोहीम चालवलेली होती। त्यामध्ये मुंबईतील सर्व लहान मोठ्या हॉस्पिटलांचा सहभाग होता। बऱ्याच हॉस्पिटलमधून फोर्टमधील सेंट जॉर्ज या हॉस्पिटलची निवड झाली असून त्यांना या उपक्रमासाठी पहिला नंबर मिळालेला आहे। यासाठी हॉस्पिटलचे सुपरिटेंडंट डॉक्टर मधुकर गायकवाड यांच्या सुपरविजनखाली हॉस्पिटलच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन ही स्वच्छता मोहीम उत्कृष्टरित्या राबवली। कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले असे डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी सांगितले। म्हणूनच मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने गायकवाड यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी वर्ग, समाजसेवक निरंजन आशर, माजी नगरसेवक गावडे, वृत्तपत्र लेखक, फोर्टमधील समाजसेवक मोठ्या संख्येने हजर होते। नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण उभे आहोत सेंट जॉर्ज हॉस्पिटल्समध्ये। हॉस्पिटलला मुंबईची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तेवढ्या हॉस्पिटल्समधून आपल्या हॉस्पिटलला निवड केलेली आहे स्वच्छता सर्वेक्षण अभियानमध्ये, जिथे हा भारत सरकार प्रोग्राम राबवतो आहे, हा उपक्रम राबवतो आहे। मग त्याच्यात कशाही पद्धतीचे असो, समाजसेवा आपण म्हणतो, समाजसेवा अनेक प्रकारे करता येते। तुमची वैद्यकीय माध्यमातून करता येते, क्रीडामधून करता येते, अध्यात्मीमधून करता येते, अनेक अनेक पैलू आहेत समाजसेवेचे। पण सर्वेक्षण स्वच्छता सर्वेक्षण अभियान ही एक वेगळी समाजसेवा आहे, जी गाडगे महाराजांनी आपल्या महाराष्ट्रात प्रचलित केली, नव्हे भारतातच प्रचलित केली, त्याचंच आपण कास धरून हा पुरस्कार मिळवलेला आहे। आपण जाणून घेणार आहोत या हॉस्पिटलमधूनच हॉस्पिटलची निवड कशी झाली, की त्यांनी असं काय काम केलं की आपल्या हॉस्पिटलची निवड करावी लागली परीक्षकांना, आणि त्या संदर्भातून आपल्या हॉस्पिटलला मिळालेली ही प्रसिद्धी किंवा त्यांचा झालेला मान सन्मान खरोखर उल्लेखनीय आहे। तो कशा पद्धतीने राबवला गेला ह्याच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत। आपण प्रथम जाऊ सुपरिटेंडंट साहेब गायकवाड साहेबांकडे। साहेब नमस्कार। साहेब नमस्कार। तुमचं नाव? मी डॉक्टर मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक सेंट जॉर्ज हॉस्पिटल। या हॉस्पिटल आपल्या हॉस्पिटलची मुंबईतल्या अनेक हॉस्पिटलमधून आपल्याच हॉस्पिटलची निवड झाली आहे, हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे। पण ती हा उपक्रम राबवताना तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली, की कशी तुम्हाला स्टाफचं कसं सहकार्य मिळालं, इतर समाजसेवकांचं कसं मिळालं, तुमच्या अधिकाऱ्यांचं कसं मिळालं, याबद्दल जरा सांगा। नक्कीच आहे, आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण का पूर्ण मुंबईमध्ये एवढे मोठे सगळे हॉस्पिटल असतानासुद्धा आणि आमच्या हॉस्पिटलचं त्यांनी स्वच्छतेमध्ये अव्वल नंबर आल्यामुळे नक्कीच माझ्या हॉस्पिटलमधल्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, की त्यांच्यामुळंच हे, कारण माझ्या हॉस्पिटलचे सगळे सर्वंट्स असतील, वर्ग 3 वर्ग 4 सगळे स्टाफ्स असतील, आमचे वैद्यकीय अधिकारी असतील, आमच्या ऑफिसचे सगळे टीम असतील, कारण ह्यांच्या सहकार्यामुळेच हे सगळं आम्ही जे हॉस्पिटल आहे की स्वच्छ ठेवण्यामध्ये आमचा यांच्या सहभागामुळे हे कर आलेलं आहे। आणि आमच्याकडे पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार जे सकाळच्या वेळेस जे की 8 ते 10 हे सगळे प्रत्येकजण एरियामध्ये आम्ही स्वच्छता करतो, आणि ते प्रत्येकजण ते फोटो वगैरे टाकून आमच्या ग्रुपवर ते आम्हाला सेंड केलं जातं, त्यामुळे प्रत्येकजण हा इथे आपल्या काम सगळ्याचं महत्त्वाचं असतं आणि मंदारी करतात, त्यामुळे नक्कीच आम्हाला हा अवॉर्ड या पूर्ण मुंबईमध्ये सगळ्यात स्वच्छ हॉस्पिटल म्हणून मिळालं वाटतं। हे झालं स्वच्छता अभियानबद्दल। पण असे काही अनेक उपक्रम आहेत जे भारत सरकार राबवत आहे किंवा आपली मुंबई महानगरपालिका राबवते, त्याच्यातील अशा काही उपक्रमात आपण सहभागी झालात की भविष्यात होणार? नक्कीच आम्ही असे काही आपले सरकारचे जे काही उपक्रम असतात नक्कीच आम्ही प्रत्येक उपक्रम इथे राबवलं जातं, आणि स्वच्छताचा जो उपक्रम आहे ना आम्हीसुद्धा प्रत्येक वेळेस इथं राबवलेलं आहे, आणि प्रत्येक कोणते काही राष्ट्रीय प्रोग्राम असतील हे प्रत्येकजण साजरी करतो, आणि त्याच्या नक्कीच आम्हाला इफेक्ट झालेला आहे। आणि याच्यामुळे जे काही आमचे हॉस्पिटलचे डीन आहेत डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आहेत, किंवा आमच्या वैद्यकीय शिक्षणचे माननीय मंत्री महोदय अमितजी देशमुख साहेब आहेत, किंवा
आमचे जे राज्यमंत्री अड्रावर साहेब आहेत तर यांनीसुद्धा ह्या पुरस्कारामुळे त्यांनी नक्कीच आम्हाला कौतुकाचं थाप दिलेली आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे सगळी जे गोष्ट आहे पूर्ण हॉस्पिटलचंच नाही पूर्ण आमच्या सरकारचं ह्यामध्ये सहभाग आहे आणि सरकारचं नाव पुढे आणण्यामध्ये नक्कीच आमचा भाग असं आम्हाला वाटतं. मॅडम तुमचं नाव? संध्या पाटील. काय सांगाल, हा उपक्रम सरांनी तर सांगितलं सगळ्यांची सहकार्य आहे, तुम्ही काय सांगाल, काय अनुभव आहे? सरांचं मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आम्हाला त्यांचं सहकार्य खूप मोठं आहे. सरांनी वारंवार राऊंड घेऊन आम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं की हे स्वच्छ करायचं ते, आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे आमच्याकडे सर्वांची खूप कमतरता आहे तरी पण आमचं हॉस्पिटल आलं हे आमच्यासाठी खूप मोठं आणि मानेची गोष्ट आहे. आणि खरंच आमच्या सर्व स्टाफ आणि सिस्टर सर्वंट आणि सर अधिकारी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि आम्ही त्यांच्या सहकार्याने सगळं हॉस्पिटल स्वच्छ करून घेतो आणि नेहमी सर राऊंड घेतात आणि सगळं आम्हाला व्यवस्थित सांगतात, मार्गदर्शन करतात. आम्ही सरांचं सगळ्या अधिकारी आरएमओंचं सगळ्यांचं हे आभार मान. हे सगळं तुमच्या स्टाफपुरतं झालं पण आपण जर आपल्या परीने आपल्या समाजात बघायचं गेलं किंवा समाजाकडे पाहिलं तर समाजातील लोकांना तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल की त्यांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावं? नक्कीच नक्कीच सर, कारण काय इथे हॉस्पिटल म्हटलं की पेशंटशी संबंध येतो आणि पेशंटचं आरोग्य सांभाळणं हे आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यावेळेला जर हॉस्पिटल स्वच्छ असेल तर नक्कीच इन्फेक्शन कमी होतं, इन्फेक्शन कमी झाल्यामुळे पेशंटला आजार वगैरे होणं कमी असतं आणि त्या दृष्टिकोनातून खरोखरच हे महत्त्वाचं आहे आणि स्वच्छताही ठेवलीच पाहिजे. आजचा हा जो कार्यक्रम चालू केलेला आहे तो आयोजित केलेला आहे तो मुंबई वृत्तपत्र लेखक संघ या मुंबईच्या मध्यवर्ती संघटनेने आणि ती संघटना भारतभर म्हणजे महाराष्ट्रात भारतभर पूर्ण काम करते. गेली 40 वर्षापासून ही संघटना विविध क्षेत्रात काम करते, विविध पुरस्कार, विविध प्रशिक्षण केंद्र, सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण ही संस्था देते आहे आणि त्या संस्थेच्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. आपण त्या संस्थेच्या अध्यक्षांकडून जाणून घेऊया काय वाटतंय. भोईर, तुमचं नाव? मी संतोष भोईर. काय सांगाल, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणजे तुम्ही अध्यक्ष आहात त्या संस्थेचे, संस्थेबद्दल काय सांगाल एक थोडक्यात, कशा प्रकारे आयोजित केला? मुंबई वृत्तपत्र लेखक संघ आणि आमच्या संघाचे सगळे लेखक हे अनेक समस्या वर्तमानपत्रातून मांडत असतात, मग कुठे दुर्गंधी असेल, कुठे घाण असेल, काही बससेवेमध्ये काही समस्या असतील, तर अशा अनेक विविध प्रकारच्या समस्या वर्तमानपत्रातून मांडत असतात. आणि त्याचबरोबर ज्यांनी चांगलं काम केलं त्या चांगल्या कामाचं कौतुक म्हणून आम्हाला ज्यावेळेस समजलं की सेंट जॉर्ज हॉस्पिटलला स्वच्छता अभियानातून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे मुंबईतून, त्यामुळं निरंजन आचार्यनी आम्हाला कल्पना सांगितली आणि म्हणून त्यांचं या कौतुक करावं म्हणून हा आम्ही असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याची ही संघटना आहे. आपण सोशल वर्क या नात्याने आजचा जो हा कार्यक्रम आयोजित करायला अत्यंत मेहनत घेतली आहे ती निरंजन आशर आपण यांच्याशी बात. तर सेंट जॉर्ज हॉस्पिटल हा आमच्यासाठी लोकांसाठी जरी हा हॉस्पिटल असली तरी आमच्यासाठी हा एक संजीवनीच म्हणावा लागेल, कारण इकडची जे स्थानिक लोक आहे ह्याच्या सर्वात मोठा वैद्यकीय कोणता जर आधार असेल या विभागात तर ती सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे. आणि माझ्या नाता या सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या फार जुनं म्हणजे जन्मापासून या सेंट जॉर्ज हॉस्पिटल बरोबर माझ्या नातं आहे आणि माझेसारखे बरेचसे इथे समाजसेवक पुढारी जसे की आपले असलम खान आहेत, आपले सगळे पुढारी इथे बसलेले आहेत आणि ज्येष्ठ आपले माजी नगरसेवक श्री ज्ञानेश्वर गावडे साहेब यांच्यासारखे बरेचसे आमचा जो हा विभाग आहे हा विभाग जसे पैशांचे ATM-सारखी ओळखले जाते एक विभाग तसा आमचा जो हा विभाग आहे तो समाजसेवेच्या ATM-साठी ओळखला जातं असं म्हणताना मला वाटतं असं म्हटलं तर चूक होणार नाही. तर एकदा जोरदार ताळ्या वाजवा ह्या सगळ्या समाजसेवकांसाठी. महापालिकेत हे काम करतात त्यामुळं मला इथे ॲक्नॉलेज करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी उलट कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, कारण हे आमचं काम असं आहे पण कधीकधी काही धोरणं ठरवायची असतात. आता हेच सेंट जॉर्ज एवढं हॉस्पिटल चांगलं आहे इथे लोक येतात जातात आणि रस्ता पाहिला तर लोक कुठे लगवी करतात काय करतात आणि म्हणून इथल्या लोकांनी मागणी केली की आम्ही गोदीतून सुटलो की बोरीबंदर जवळ आहे म्हणून ही गल्ली आम्हाला बरी आहे पण आम्हाला लघवीची सोय करायला पाहिजे, तुम्ही इथं संडासपुत्रीची सोय करा. मी त्यावेळेला नगरसेवक असताना मी विरोध केला
म्हणजे हा नगरसेवक माणूस उलट स्वच्छता करायला पाहिजे काय झालं तर उलट विरोध केला. अरे म्हटलं एकदा संडासबुत्री झाली का त्याच्या बाजूला आजूबाजू झोपड्या सुरू होतात आणि मग तर एक वेळ तर लघवी माणसं करायला थांबवता येतं पण झोपड्या थांबवता येत नाही आणि अशा दृष्टीनं हा त्यावेळेला विरोध केला. आणि माझा विरोध आता एवढंच चांगला आहे की आता तुम्हाला हा सगळा परिसर स्वच्छ दिसतो. आज पी डबल रोड पाहिलं तर आणखी सुलभ शौचालयाची लाईन लागली आहे की आम्हाला असं लोकांना काय वाटतं की शौचालय असलं की स्वच्छता येते. पण माझा तर अनुभव उलट आहे. नगरसेवक ह्या भागामध्ये जवळजवळ 1956 सालापासून मी काम करतो आहे. माझा अनुभव उलट आहे की स्वच्छ संडासपुत्री आली की पाण्याची सोय होते. हागण्यामुत्याची सोय झाल्यावर पाण्याची सोय झाल्यामुळे साहजिकच माणसं फुकट राहायला येतातच. हां तर अशा दृष्टीने आमच्या लोकप्रतिनिधीसुद्धा पुढचा दूरचा विचार करून खरी योग्य गोष्ट काय आणि योग्य गोष्ट काही नाही असा लोकांचा विरोध डावलून काम केलं पाहिजे. खरंच या तुमच्या उपक्रमाला महाराष्ट्र माझा या चॅनेलकडनं शुभेच्छा आहेत, कार्यकर्त्यांना शुभेच्छा आहेत. कॅमेरामन रवींद्र कोतापकरसह दत्ताराम दळवी, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई. ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.